आज वाकव या गावी हे गाव ज्या आज ज्या सभेच्या निमित्ताने आलंय, हे गाव ही आज ही सभा प्रसिद्ध होणार आहे, गाव पण प्रसिद्ध होणार आहे. या सभेला उपस्थित असणारे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय तानाजी सावंत सर, आदरणीय या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, आदरणीय आमदार संजय मामा, आदरणीय करमाळ्याचे माजी आमदार जगताप साहेब, आदरणीय रश्मी दीदी, आदरणीय आमच्या या क्लस्टरचे प्रमुख आणि आमचे नेते प्रशांत मालक परिचारक साहेब, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई उपस्थित. माझ्याकडून जर कुणाचं नाव राहिलंच तर मला क्षमा करावी. सन्माननीय व्यासपीठ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहेब, ह्या आपल्या येण्यामुळं हा चमत्कार आज माढा मतदारसंघामध्ये पहिल्या प्रथम पाहायला मिळतंय. एका वेगळ्या विषयावर या दोन ताकदी आज एकत्र आलेल्या, देशाला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान, आदरणीय देशाचे आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याकरता हे दोन्ही महाशक्ती आज एकत्र आले. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून 1 लाखापेक्षाही जास्त लीड जाईल याची उमेदवार म्हणून मला खात्री आहे. आणि त्याचा शब्द आदरणीय बबनदादा असतील, तानाजी सावंत सर असतील, शिवाजी सावंत सर असतील यांनी दिलेला आहे. आणि दोन्ही नेते मंडळी एकदा शब्द देतात तर ताकदीने निभावतात याची खात्री मला आहे. सगळ्यांचा या भागाचा मेजर जर प्रश्न साहेब घेतला आपण तर पाणी सोडून दुसरा कुठला प्रश्न नाही. कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन, जे आपण पुराचे पाणी इकडे वळवण्याची योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे, या भागाच्यासाठी संजीवनी होणार आहे. फलटणपासून उजनीपर्यंतचा बोगद्याचं काम साहेब पूर्ण होत आलेलं आहे. कदाचित महिना ते महिनाभर किंवा 20 महिना ते 1.5 महिन्याच्या अंतरामध्ये फलटण ते उजनीचा बोगदा पूर्ण होईल आणि निरा नदीचं पाणी या उजनी धरणामध्ये आपण पिण्याच्या पाण्याकरता का होईना आपण पुढच्या महिन्यामध्ये आणू शकू. पण खऱ्या अर्थाने जर कृष्णा फ्लडचं पाणी, कृष्णा कुंभी कासारी या नद्यांचं पाणी जेव्हा त्या पूर्ण भरून दुथंडी वाहतात आणि सांगली कोल्हापूरला पुराच्या विळख्यामध्ये घेतात, ते पाणी जर 51 TMC पाणी या भागामध्ये आलं आणि इथून काही पाणी मराठवाड्याला देता आलं तर त्या या भागाची संपूर्ण संजीवनी होणार आहे. आज या भागामध्ये टँकर चालू आहेत, पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई आहे आणि निसर्गाच्या कृपेवर असणारा हा अवलंबून ही उजनी धरण, उजनीला स्वतःचा पावसाचा असं विशेष काही स्तोत्र नाही आहे. पुणे आणि इतर भागामध्ये पाऊस झाला तर उजनी भरतं आणि दरवर्षी शेतकरी राजा हा या पावसाची वाट बघत असतो, निसर्गावर अवलंबून असतो. त्यामुळे शेती व्यवसायावर असणारा हा मुख्य भाग हा अवलंबून आहे. जर पाऊस कमी झाला तर संपूर्ण शेतकऱ्याचं जीवन विस्कळीत होतं, कुटुंबाला त्याचे उत्पन्नाचं साधन विस्कळीत होतं आणि कुठल्याही प्रकारचे मुख्य जोडधंदे नसलेला हा भाग केवळ शेतीमध्ये सोलापूर जिल्हा अवलंबून आहे. या ठिकाणचा माढा असो, करमाळा असो, माळशिरस असो, सांगोला असो, या चारही तालुक्याच्यासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघामधला कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजना ही संजीवनी असणार आहे. माझी विनंती असणार आहे साहेबांना की आपण त्याला तत्वता मान्यता दिली, त्याला बोरिंग्स आणि बाकी करण्याच्यासाठीची सुद्धा आर्थिक प्रोव्हिजन सुद्धा आपण केली, या भागात भरघोस अशा निधीची तरतूद करून फलटणपर्यंत आपल्याला सातेवाडी ते फलटणपर्यंतच्या बोगद्याचे पैसे मंजूर केले तर या भाग समृद्ध भाग होऊन जाणार आहे. भविष्यामध्ये या भागामध्ये लक्ष्मी नांदणार आहे आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण करण्याची शक्ती परमेश्वराने आपल्याकडं मोदीजींकडं सगळ्यांकडं दिलेली आहे. एवढं वैशिष्ट्य सांगतो की आज मी या भागामध्ये फिरतोय,
मी खासदारमधून काम करताना इथं आपण खैराव मानेगाव योजनेला आम्ही दादांनी प्रयत्न केला, आपण मंजुरी दिली. नर्सिंग पुढे कुरकड जाणाऱ्या 55 कोटीच्या रस्त्याला आपण मंजुरी दिली. मामांनी आम्ही प्रयत्न करून टेंभुर्णी आणि करमाळा रस्त्याला त्या ठिकाणी मंजुरी आली, त्याचेसुद्धा पत्र आणि त्याचेसुद्धा आदेश झालेले आहेत. महत्त्वाचे छोटे मोठे रस्त्याचे प्रकल्प झाले आहेत. पाण्याचा एक छोटा प्रकल्प झाला आहे, तुळशी बावी नावाचा आमच्या परितेवाडी 4-5 गावांना पाणी देणारी छोटी योजना शिल्लक आहे, त्यालासुद्धा आपण मंजुरी द्यावी. आणि भविष्यात आम्ही सर्व मंडळी वेगवेगळे विषय वेगवेगळे पक्ष, पण पाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. पाणी हेच आमचं जीवन आहे, पाणी हेच आमची शक्ती आहे. आपण जर आम्हाला जर कृष्णाचं पाणी या भीमा नदीमध्ये म्हणजे थोडक्यात चंद्रभागेला जर दिलं तर परमेश्वराची सुद्धा कृपा या जिल्ह्यावर होणार आहे. मोदीजींच्या कामामुळे साहेब आज एक माणूस असा मिळणार नाही की ज्यांनी मोदीजींचा लाभ घेतला नाही, ज्याला 6000 रुपयाचं अनुदान भेटलं नाही असा माणूस शोधणं अवघड आहे, ज्याला कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही असा माणूस अवघड आहे, ज्याला घरकुल मिळालं नाही त्याला असा माणूस शोधणं अवघड आहे, ज्याला असा कुठलाही लाभ एक तरी लाभ यापैकी त्यांना मिळालेला आहे, ज्याला मोफत अन्नधान्य रेशनिंगच्या माध्यमातून 88 कोटी लोकांना धान्य मिळतंय ते धान्य मिळालं नाही अशी माणसं शोधणं अवघड आहे. ह्या 6-7 प्रमुख योजनांचा फायदा लोकांना, आयुष्यमान भारत योजनेचा फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. त्यामुळं मोदीजींच्या योजनेचा एक तरी फायदा डायरेक्ट किसान सन्मान योजना असू नाहीतर काय असू, या सगळ्या योजनेंपैकी एक तरी फायदा एका शेतकरी कुटुंबाला मिळाला आहे. फायदा न मिळालेलं कुटुंब या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काय महाराष्ट्रात आणि देशात सापडणार नाही. त्यामुळे मोदीजींवर लोकांची श्रद्धा आहे, मोदीजींवर लोकांचं प्रेम आहे, आणि तुम्ही केलेल्या या दुष्काळी भागाच्या साठी केलेल्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण केलेला प्रयत्न करत असल्या तुमच्यावर प्रेम आहे. आज म्हणून हा हजारोचा समूह आपल्याला ऐकण्यासाठी आलाय. मी आपल्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये फार वेळ घेत नाही. मी पुन्हा एकदा अर्धवट राहिलेल्या कामांच्या विषय घेऊन मी लोकसभेला उभा आहे. मला खात्री आहे की मोठ्या बहुसंख्येने येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळाच्या चिन्हावर मतदान कराल आणि पुन्हा एकदा लोकसभेत काम करण्याची संधी मला द्याल. जय हिंद, जय महाराष्ट्र.